माय आता डॉक्टरनं औषध तर दिलं पण नेमकी आता हे लावायचं आहे का प्याचंय काही समजत नाही. पण जाऊ द्या, आता एक बूस पेते आणि एक बूस लावते. भाऊ मी जीवर आली गड्या वर गेले अड्डा पडीत लेखिले या इन बाईला फोन लावू फार पडीत का वाई वडी गेले. हा बोला भाऊ. हा पहिले म्हटलं मी इवर आलतो मग सुगत दिले गेले. भाऊ मी जे आता नाही वा भाऊ. अहो भाऊ मग आधीच कंबर दुखू राहिलं घरात मन मन तसे कामं पडेल कस काय वेळा पोर गेले झाडू. हा एवढं बारा एवढी दिवाळी नका आता याई बाईचा स्वभाव खोडवाजे जरा मला सवता झालं पडी ते तवा जमीन तो खेळ. दिवाळीची स्वच्छता करू घ्या रे डेरीवर मोबाईल पुसू घ्या रे. काय चालू भाऊ तुमचं असं ते लांब पोरायची गंमत घेऊन आलो जरा काय टिकली पावडर चालू आहे का भाऊ तुम्हाला नाही सांगल्यावर तुम्ही कसं काय आले मग. मग मी गेले ते आलो ना बाईर ऐकून मी घेतली. मग कशाला आले आता काय आलं माहितीये का हिची बाई मी दिवाळी चालल्या गेली. हा हो मले घरी एकट्याल करमधी ना खाया प्याचे बी आलो आता अरे घरी बी नुसते एकट्याचा जीव जातो या बरोबर म्हणलं गाडी आता आला असाल तू तिथे याच्या घरी दोन एक दिवस. तर मग तुम्ही एकट तिले माझ्यासोबत पाठवा वर गेले. नाही तर मग मला आठ राहू द्या दोन एक भाऊ मी तुम्हाला सांगून देते पोरगीचं नावच घेऊ नका भाऊ. तुम्ही दोन दिवस सोडून आठ दिवस राहा पण मी पोरगीला पाठवत नाही. आधीच मा कंबऱ्याचं काय सांगा तुम्हाला मलाच माहिती आता मा कंबऱ्याचं काय चालू आहे काय नाही तर मग मी राहू ना. हा तुम्ही आठ दिवस राहा मी सांगले का तुम्हाला बसत घरी. हा बोलावते त्यांना सांगते का घरातच बसले मग कुठे जाऊ जंगलात. अव तस नाही ते याईवा येले याईवाले. हा कशाले हो म्हणजे ते पोरगीला गेले आले ते. अरे ती कंबळ दुखराला कुठे ती काम करते पोरगी लढायचं. मग ते म्हणताय जर पोरगीला पाठवत नसले तर मग मी दोन चार दिवस राहतो म्हणून नीट. अरे दोन चार दिवस नाही म्हणा बाबा महिना भरी ड्राय म्हणा तू पण पोरगी नऊ घेऊन जाऊ म्हणा. काय आलं काय नाही रे भाऊ ते तो सासरा येले तो बैल गेले कस काय जाईन ते तिथं तंगडा नाही ओढणार का मी. मला आईचं कंबर दुखतंय आणि कसं गावाला जायची पडली की तिले. अरे वा पोऱ्या येले म्हणता पोऱ्या. ओ पोरी सुगंधा काय करते तू ये. मी मा बाबाचा आतरून टाकते ना. नाही वा माय आठ काही आतरून घेतरून टाकू नको बरं. काऊन तो बापला गोरतो माय तो बापाचा आतरून बाहेरच टाक तू इट काही टाकू नको. मागच्या बारले बी किती हे केलं ते ना रातभर झोपू दिल त्यांनी बाहेरच टाक तू. बर हा इट कुठे घरात टाकू राहिली माय. राहू दे टाको गिर बी काय तू. कोण जपलं गेलं आधी काय कोण झपेले. तो सासरा झोपेल ना भाऊ तो बैल गेले येईल नाही का आता. हे गावात कस काय जाईन तिथं तंगडा नाही तोडणार का मी. माझं कंबर दुखतंय आधी गावात जाऊ राहिली का. अरे वा पोऱ्या येले म्हणता पोऱ्या. हा कवर बी दिला ते पोरी दाडी काही चोप लागला ते बोला. कस करा हा काही खेळ जमणार नाही गड्या आणि रातभर मी झोप लागणार नाही काहीतरी करणं पडेल चक्कर. आता पाहतो रे कस काय बाहेर जा पाडता बरे ना. काय सुटून आले कोणते कुत्रे गेलं वाटत ते पळालं ते आता तुम्हाला पाहून सर आवाज ऐकून. मी कसा बरं आलतो मी नवीन माणूस आहे ना त्याच्यानं ते मागे सुटत असतील मटका तोडून आलत ना थोडच्याकडे वाचला मी असं आहे का. हा म्हणलं तुम्ही खाली झोपा मी नाही झोपतो भाऊ मी त्यांना सांगतो वाटलंस. हा मले घरात जपू द्या ते कुतडे आहे ना नवीन माणसं पाहून जास्त मी सांगते त्यांना काय बाई त्या हजार हजारा लावू दे बाई सोय जप्याची. याई वा काय म्हणते खाली जा तुम्ही बाहुले कुत्रे कुत्रे चावराले म्हणता बाहुले भाऊच्या वयकीचे नाही ते कुत्रे तुम्ही जाऊन खाली जा माणूस पाहून बटका तोडता बाहुले झोपू द्या तुम्ही जा खाली. हा वा
कार्य करा पाहुणे घरी येतात तो दिवाळीचा सारा तो बापरे झोपा भाऊ मग हा मी बी झोपते ए शीच बटन दाबू द्या जाता जाता काय भूक लागली गड भूक बी काही साला टाइम टेबल नाही इटकी भूक आहे भाई एखादी कोपरा रिकामाराला वाटत हा या कोपरा या शिंदे या लागे खायचा दिवाळीचा फराळ करेल लाडू चिवडा काहीतरी पाहिजे या लागे अरे डब्या हो लपता का रे ओ बापरे कसा करा भाऊ काय आलं भाऊ 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 व माय मला मागत चिवडा आजच केला सगळे नुकसान आहे व माय भाऊ 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 ओ माय तपली वाजते मच्छर जाई बाबा कधी दोन चार दिवस राहिला तर मग एक काम का 100% पटून मिळणार आहे पटून नाही मिळणार बैल म्हणलं हा हिच्या ते शंकर वाळगत टाकले ना एकच लंबर लागता लय भारी असं का भाऊ म्हटलं हा एक विचारू का रात्री येणार मी ना डे बैचा राग येतो भाऊ आले रात्री डबा पडला तू मला सुद्धी होती का राती हा डे गड्या वैदी दार बस खरंच सुद्धी होती तुम्हाला हा असं का भाऊ ते खायचं नाही वाटत मले पण असं सांगलं ना आता रात्री बी बाबर 400-500 रुपयाचा शेवचुरा सांडून गेला आणि त्याच डब्याच्या शेजारी लाडूचा डब्बा होता मग असं नाही हे वाटतं का बाबर तुम्ही नुकसान झाले मग कसं मा म्हणाले एकदम हे कसं बी वाटत नाही इकडे काय अरे इकडे ते कावाशी काय अर्ज बोला काय म्हणतो जातो शिंदे जाऊन तू बाबी बरोबर ओ माय घरचे काम कोण करीत नाही कंबर किती दुखत अर्ज लय हाल झाले मग रात्री चहा एकच लंबर झाला बरी मस्त आहे रात्री इतके बेकार हाल झाले ना नुसतं मच्छरानं ते आणि इतकी थंडी वाजे काय सांगाल लय हाल तो जर काही जात असलो ना तिथे पहिले या गाडी ना जाऊ दे भैया भैया ओ भैया इकडे हा येतो बाप काय म्हणतो पाय बोला जाऊ दे उभोर गेले कसं ये जाऊ दे तरी काम गाव कस काय जाईन दे तिचं तंगडा नाही ओढणार का मी माझं कंबर दुखतंय गाडी वा रे वा पोऱ्या येलं म्हणता पोऱ्या पाहिलं ना पाया बापा आवाज वगैरे वाढत येतात काय आलं भाऊ हे पलट झालं बा आता तू कस काय खाड खाडत झाले त्याचे भाऊ जर सगळं नेसताय ना वापरा वस्तू मग स्वयंपाक झाला हा होतोय स्वयंपाक लवकर करा लावा हा बाई लयच दिसताय चालू दिसते होतोय ना तुम्ही एक काम करा भाऊ तुम्ही घ्या तो दोन आत त्या बाथरूम मध्ये आत दोन घ्या तुम्ही जेवण करून घ्या आम्ही करून येतोय ना पण तुम्ही जेवण करून घ्या आधी चालेल तसं हा दोन घ्या तुम्ही हा जेवण करून घ्या ना पण सकाळी नी वकाळी नी नंतर तर काही खरं राहत नाही ते हा सत्तूर मोती साबण आणला नाही का गड्या ना दिवाळीचा या सत्तूर साबणाला आत दे कमी चाल मा या भाऊले वाढून देणार पडी ओ माय ओ माय ओ माय ओ माय ओ काय बाबू
बाई पडली का म्हणलं काय लागू आई काय झालं काय झालं काय झालं ओ माय कोण साबणावून चटकली मी कोण साबण टाकला ओ माय साबण टाकला रस्त्यात साबण होता साबणावून चटकली माय मी ओ माय कंबळ गेलं माय काय झालं आडवीला पडली बाई इथं अरे भाऊ बाजूला साबण फेकला पाय झटकला हा वाट पुरी उसला मले धरू लागाव काही होत ओ माय काही होत काय होत ना मी काय म्हणते पोरगिली बोलावता का जर सर पोरगिली हा बोलाव तुम्ही पोरगिली सुगंधा मी म्हणत होती का बाबा बरोबर जाऊन येते का तू दोन चार दिवस भाऊ भिजले जेवण घेऊन झाल्यावर जाते ना मग आत्या नाही जेवण घेऊन मी वाटलं असतील 500 देते तुम्ही दोघे जण कुठे हॉटेलवर नाही तर धाब्यावर जेवण करून घेता पण तुम्ही जा आता चालेल मग आत्या जातो मग आम्ही तर पाकिट तुम्ही घेऊन घे वाटलं असतील 500-600 रुपये जाय व माय बव मा हे कुठे गेली गेली भाऊ ते बाबा बरोबर ते माईच्या घरी कस काय जाईन दे तिचं तंगणी तोडणार का मी आणि माईचं कंबर दुखतंय तिला गावा जायची पडली का भाऊ आता लोक कंबर होत ते गेलं आणि ते शिलागलं आता ते तू काही कंबड्याचा पाऊ बोलू नको आणि तिला काही थांबवू नको नाही तर मी तुला कंबर बोलून भाऊ आता पहिल्यात नाही म्हणे तुझी सासू मग काय पस्तावाला काय माहिती येतो वाचाल पस्तावा.